तोरणा किल्ल्याचे किल्लेदार गोंदाजी भुरुक यांची समाधी आपण आज पाहण्यासाठी आलो आहे, जी आहे तोरणा किल्ल्याच्या पायथ्याला. व आपण ज्या ठिकाणी गाडी पार्किंग करतो त्याच्या अगोदर 5 मिनिटे उजव्या हातास ही समाधीस्थळ आहे. सुंदर आणि सुरेख असे समाधीस्थळ आहे. प्रत्येकाने गडावर आल्यानंतर हे स्थळ निश्चितच पाहावे, हीच एक विनंती. वर जाताना आपणाला या ठिकाणी हनुमानरायाची मूर्ती अशी पाहायला भेटत आहे. त्या ठिकाणी समाधीस्थळ तोरणा बुद्धलामाची बालेकिल्ला झंझार बुरुज झंझार माचीचा पाऊन तासानंतर आपण गडाच्या मुख्य दरवाजापाशी पोहोचून गेलो आहे. गुरुमुखी पद्धतीचा हा दरवाजा आपणाला या ठिकाणी असा पाहायला भेटत आहे. हे पाहू शकतो गडावर आपण असा मुख्य दरवाजाचा भाग गुरुमुखी पद्धतीचा दरवाजा आहे. समोर आल्यानंतर आत असा दरवाजा आहे व त्याच्या बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्यासुद्धा आपणाला व्यवस्थित अशा पाहायला भेटत आहे. पूर्ण किल्ला आपण पुन्हा एकदा एक्सप्लोर करणार आहे. आता प्रथम आपण या बाजूने जाऊन असंच पूर्ण तोरणेरापाशी येणार आहे. आपले पार्टनर आज तर या ठिकाणी असे तोरणावर आपण ज्यावेळेस गायमुखी दरवाजातून वर आल्यानंतर राईट साईडनं आल्यानंतर इथं प्राचीन टॉयलेट्स पाहायला भेटतात याही बाजूला आहे. तसेच समोरच्या बाजूला सुद्धा आहे. प्रथम आपण यास या बाजूने बुद्धलामाची इकडे जाणार आहोत व बुद्धलामाची व इतर भाग पाहून आपण हा शेवटी झुंझारमाची करणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. दुसरा बुरुजाचा सुंदर सुरेख हे पहा. खालील बाजूस असं आपणाला दिसत आहे तटबंदी. व आपण आता ह्या अशा तटबंदीतून वरती जाणार आहे व कोकण दरवाजा समोर पाहायला भेटत त्या ठिकाणी पोहोचणार आहे समोर बुद्धलामाची. आणि या ठिकाणी तटबंदी नाही कारण नैसर्गिक तटबंदी आहे. खालचा भाग अप्रतिम हे पाहू शकतोय. निशाण लावण्याची सुद्धा सोय या ठिकाणी करण्यात आली आहे. त्या बाजूला नाही. या ठिकाणावरून जाताना उतरावी. थोडी तटबंदी ढासळली आहे. पाठीमागचा भाग असा असं पाण्याचं टाक आहे. कोकण दरवाजापाशी आपण आता पोहोचलो आहे. हा पाहू शकतो कोकण दरवाजा आहे तोरणाचा. हा कोकण दरवाजा व खाली बुद्धलामाचीचा भाग. लांबवर आपणाला बुद्धलामाची पाहायला भेटत आहे. तसेच या बाजूचा हा जो ट्रेक आहे हा राजगड आपणाला तो पहा. सिंहगड सिंहगडवरून काही लोक सिंहगड तसेच हा राजगड तोरणा लिंगाणा आणि रायगड असा ट्रेक करतात. समोर तो रायगड आहे. त्याच्या बाजूला आपणाला लिंगाणा दिसत आहे. तसेच या बाजूला थोडं चालल्यानंतर आपणाला कोकण दिवा किल्ला पाहायला भेटतो व त्याच्या बॅक साईडला आपणाला कुर्डूगड हा किल्ला आहे. तसेच आपण ह्या अशा रेंजमध्ये पाहिलं तर आपणाला तुंग तिकोना लोहगड विसापूर हे 4 किल्ले पाहायला भेटत आहेत. व या बाजूला समोरच्या बाजूस पाहिलं तर आप सिंहगड व्यवस्थित पाहायला भेटत आहे.
पाण्याचं टाकं, पाण्याचं टाक आहे. कोकण दरवाज्यातून आपण आता बुदलामाचीकडे जात आहोत. हा सा पाहू शकतो आपण, या ठिकाणावरून आपण असं जाऊ शकतो. आणि आपल्याला या ठिकाणावरून बाहेर जायचे माचीच्या बाजूला. आणि पाण्याची टाकी पाहायला भेटत, असा दरवाजा आपल्याला इथं पाहायला भेटत आहे. व आता कापूर लेणं पाहिलं जात आहे. कोकण दरवाज्यापासून साधारण एक तासात कापूर लेणं जे आहे त्या ठिकाणी पोचत आहे. हे पाहू शकतोय कापूर लेणं आहे. पाणी खूप खाली गेलं आहे परंतु गाळ आहे, त्याच्यामुळे आपण खाली जाऊ शकत नाही. गाळ खूप आहे पाहू शकतो परंतु गाळ भरपूर आहे. बुदलामाचीच्या शेवटच्या भागातील हा बुरुज आपण पाहत आहे. या ठिकाणी बुरुजात जाण्यासाठी या ठिकाणावरून जागा आहे व या ठिकाणावरून निघण्यासाठी जागा आहे. तर आता आपण तो जो लास्टचा पॉईंट दिसत आहे त्या ठिकाणी जाणार आहे. तर चला असं आपण आता आलो. हा जो पॅच आहे हा खूप अवघड पॅच आहे, खूप रिस्की पॅच आहे. सावध या ठिकाणी आल्यावर या गवत वाळलं आहे त्यामुळं पाय सरकत इथून होत आहे. खूप अवघड आणि रिस्की पॅच आहे हा तोडण्याचा अंतिम भाग. हे पहा पूर्ण शेवटचा टप्पा. आणि खाली पाहिले तर आपणाला अजस्त्र अशा दऱ्या फक्त पाहायला भेटत आहे, दऱ्या आणि दऱ्याच. असं एक आपणाला बुरुजामध्ये पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे व बुदलामाचीच्या पूर्व बाजूला या ठिकाणी असं आपणाला देवीचे पाहायला भेटत आहे. तलाव पाणी जाण्याची सोय केली आहे व्यवस्थित. राजगड तलाव आणि ती बुदलामाची सर्व पाहत पाहत हा जो पाटण्याच्या टाक्यांचा समूह आहे त्या ठिकाणी पोचत आहे. हे पाणी पिण्यायोग्य नाही परंतु मधल्या टाक्यातील पाणी हे पिण्यायोग्य आहे. हे पाणी आपण पिऊ शकतो. पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे. जुंजार माची राहिली आहे आपली, तेवढी करणार कोकण दरवाजा. आता आपण तोरणेश्वर मंदिर व इतर अवशेष पाहायला आलो आहे. तोरणेश्वर महादेव मंदिर खमटा का खाली उतरण्यासाठी व्यवस्थित अशा पायऱ्या सुद्धा आहेत पाहू शकतो. ते चूल वगैरे बनवली आहे असं सांगितलं जातं. त्या ठिकाणी बघू शकतो आहे आपण खांब आहे त्याला 1, 2, 3, 4 हा झुंजार बुरुज आहे व या झुंजार बुरुजाच्या बाजूने आपणाला झुंजार माचीकडे जाण्यासाठी मार्ग आहे पाहू शकतो. दरवाज्यातून जाणार आहोत.
आपणाला असे या रस्त्यातून खाली उतरून माचीकडे जायचं आहे. हा अवघड टप्पा पार करून आता या झुंझार माचीकडे जाण्यासाठी आपण आता खाली आलो आहे. हा जरा थोडासा अवघड पॅच आहे. या ठिकाणावरून अतिशय सावध यायला लागते. समोर त्या बाजूला बुदला माची लास्टला व त्या बाजूला पाहिलं तर ही झुंझार माची असं एक आपणाला त्या ठिकाणी चोर दरवाजा तो पाहू शकतोय. त्या ठिकाणी बाजूला दोन चोर दरवाजे आहेत. याही बाजूला एक दरवाजा आहे तो आपण येताना पाहू. बुलंद बेलाग अद्भुत असा आपला हा तोरणा. तोरणा बुदला माची बालेकिल्ला झुंझार बुरुज झुंझार माचीचा भाग. आपल्या झेंड्यापाशी जाऊ. काही पाणी खराब आहे परंतु पाण्याचा टाका आहे. मेन अट्रॅक्शन बोलू शकतो आपण ते पाण्यासाठी जाऊ. पायऱ्यांची जर रचना पाहिली तर आपल्या लक्षात येईल बाहेर काढलेली आहे अशी. परंतु या बाजूच्या पायऱ्या बघितल्या तर त्याला प्लेन आहे. अशा भुयारी मार्गातून पलीकडे जाऊ. एकदम शेवटचा भाग आपला झेंडा बुरुज. जसं तसा हा बुरुज मोठा होत जातो. म्हणजे सुरुवातीला आपण पूर्ण उभं राहू शकतोय या ठिकाणी, पण जसं जसं पुढे जाईल तसं कमी होत. हा बघ असं असा आता या झुंझार माचीमध्ये जे दोन चोर दरवाजे आहेत ते पाहू आपण. व या ठिकाणी आपली गडाची गडफेरी पूर्ण होत आहे. या ठिकाणी टॉयलेटची सोय पूर्वीच्या काळची पाहू शकतो अशी पाहायला भेटते. व हे पाण्याचं टाकं या ठिकाणी चोर दरवाजा. अजून एक आपणाला असं प्राचीन टॉयलेट पाहायला भेटत आहे या झुंझार माचीपाशी. अगोदर एक पाहिलं व एक दोन
पूर्ण किल्ला पाहून आपण परतीच्या प्रवासाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.